बनावट कागदपत्रे तयार करून नैनाग क्षेत्रात बांधकाम परवानगी दिल्याप्रकरणी उसरली खुर्द ग्रामपंचायतीचे शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच प्रमिला मोहन भगत आणि विश्वास लक्ष्मण भगत यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल येथील सत्र न्यायालयाने फेटाळला आहे त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे माजी सरपंच प्रमिला भगत आणि विश्वास भगत यांनी अधिकार नसताना उसरली खुर्द ग्रामपंचायतीची बोगस कागदपत्रे आणि शिक्के तयार करून ग्रामपंचायत हद्दीतील नैनाग क्षेत्रात अनेक बांधकाम परवानग्या दिल्या होत्या स्थापन होण्यापूर्वीची तारीख टाकून या परवानग्या दिल्या असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे या प्रकरणी पडताळणी करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पनवेलच्या गटविकास अधिकाऱ्यांना उसरली खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रमिला भगत आणि विश्वास भगत यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने प्राप्त पुराव्याच्या कागदपत्रांची छाननी करून पनवेल शहर पोलिसांनी तत्कालीन सरपंच विश्वास भगत आणि प्रमिला भगत यांच्या विरुद्ध एक जुलै दोन हजार बावीस रोजी गुन्हा दाखल केला या पार्श्वभूमीवर विश्वास भगत आणि प्रवीणला भगत यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पनवेल येथील सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता मात्र हा अर्ज सात डिसेंबर रोजी न्यायालयाने फेटाळला आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट